नंदुरबारच्या सारंगखेडाचा घोडे बाजार नेहमीच चर्चेचा विषय असतो. कोणते अश्व इथे चर्चेचा विषय ठरतायत, लक्ष वेधून घेत आहेत, पाहूयात. तिचं सौंदर्य, तिचा रुबाब, तिची चाल सर्वांना भुरळ घालतीये. सारंगखेडामध्ये सध्या चर्चा आहे ती युपीतील बरेलीमधील राधा घोडीची. 10-15 नाही तर 1 कोटी किमतीची राधा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. आतापर्यंत 70 लाखांपर्यंत तिची बोली लागली आहे. मात्र मालकाला ही राधा विकायची नाही आहे. राधा जातीवंत असल्यानं त्यांच्या अश्वशाळेत अश्वपैदास करण्यासाठी ती आहे, कारण त्यातून मिळणारं उत्पन्न देखील प्रचंड आहे. भाई हमने प्राइज 1 करोड़ नहीं रखी, 1 करोड़ मिल रहे थे पर हम लोगों ने दिया नहीं. राज भैया हमारे मना कर दिए, हम लोग शौक में रखते हैं. इसका माप है 71. पूरे भारत में इसके जोड़ की घोड़ी नहीं, ऐसी कोई यात्रा नहीं है जहाँ पे हम लोग जाते नहीं. या वर्षी घोडे बाजारात अनेक किमती घोडे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. घोड्यांची उंची, सौंदर्य आणि जातीवर त्यांची किंमत ठरते. राधा सोबत अजून देखील काही आकर्षक घोडे सारंगखेडाच्या घोडे बाजारात दाखल झाले आहेत, आणि त्यात मध्य प्रदेशातील उज्जैन येथील दीपक यांचा घोडा देखील चर्चेचा विषय आहे. नोकरा जातीच्या या घोड्याची किंमत दीपक यांनी 11 लाख ठेवली आहे. इसकी खासियत यह है कि जैसे इस उम्र में भी ये घोड़ा बिल्कुल गुलाबी चमड़ी पे धरा हुआ है, कोई दाग वाग नहीं इसके ऊपर, काला पीला कुछ भी नहीं है, और इसकी प्राइस जो है 11 लाख रुपये रख रखी है. आपल्याला सुद्धा घोड्यांचा रुबाब, वेगळ्या अदा आणि वेगाचा थरार अनुभवायचा असेल तर सारंगखेडा इथल्या चेतक फेस्टिवलला नक्कीच भेट द्यावी लागेल. प्रशांत जवेरी, लोकशाही मराठी, नंदुरबार. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.